नमस्कार, मी रेणुका, बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण आताच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करतो. आणि ती बातमी अशी आहे, काही वेळातच होणाऱ्या पत्रकार परिषदेची. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद 4 वाजता होणार आहे. आणि यामध्ये या 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत भाजपमधील ते 3.5 लोक कोण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. संजय राऊत आता कोणता बॉम्ब फोडणार याबद्दल आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेकडून या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे बाण कुणाला घायाळ करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 4 वाजता मिळू शकणार आहेत. संजय राऊत नेमकं कोणाच्या नावाचा इथे उच्चार करतायत याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. कारण हा राजकीय भूकंप ठरतो का, लावरे तो व्हिडिओ अशा पद्धतीची प्रणाली इथे अवलंबली जाणार आहे असं म्हटलं जात आहे. कारण बाहेर LED स्क्रीन्स देखील लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे थेट कळू शकणार आहे की या पत्रकार परिषदेत नेमके कोणावर आरोप केले जातात आणि हा धमाका नेमका कोणता असणार आहे हे काही वेळातच कळू शकेल. त्यामुळे संजय राऊत यांचं हे थेट आव्हान कोणाला हे 4 वाजता या पत्रकार परिषदेमधून कळू शकेल. हा सगळा परिसर मुंबईतल्या दादर परिसरातल्या शिवसेना भवन परिसरातला आपण बघतोय. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि ही आतली दृश्य जिथे मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदेची तयारी आता सुरू झालेली आहे. पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका. पत्रकार परिषद कधीतरी शिवसेनेची ऐका ना. सो सोनार की एक लोहार की, सो सोनार की एक लोहार की. सकाळी संजय राऊत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली आणि यासंदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. आमच्या प्रतिनिधींकडून देखील कशा रीतीनं या सगळ्याची तयारी सुरू आहे याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. आणि तोपर्यंत आपण बघतोय शिवसेना भवनात या पत्रकार परिषदेची तयारी आता सुरू आहे आणि या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. अधिक माहिती घेणार आहोत स्वाती लोखंडे, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. स्वाती, काही वेळापूर्वी जेव्हा आपण बातचीत केली होती, आपण तुषार होता आधीच्या बुलेटिनमध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की कशा रीतीनं तिथे LED स्क्रीन असतील किंवा कशा रीतीनं सज्जता तिथे सुरू आहे, तसं काय काय अपडेट्स मिळत आहेत आणि कशा रीतीनं याची वातावरण निर्मिती सध्या होते असं म्हणता येईल. खरं तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणं यात काही नवीन नाहीये किंवा त्यांनी काहीतरी घणाघाती प्रहार करणं यात काही नवीन नाहीये. पण आजच्या पत्रकार परिषदेला मात्र एक वेगळं वलय आहे. हे वलय आहे ते म्हणजे भाजपचे 3.5 लोक हे जेलमध्ये जातील किंवा तुरुंगात जातील अशी त्यांनी आदल्या दिवशी घोषणा केली आणि त्याच्या नंतर या पत्रकार परिषदेला एक वेगळं वलय निर्माण झालं. ते नेमकं काय, जरा आता आपण शिवसेना भवनच्या 2 माळ्यावरून आपण चित्र दाखवतोय की मुंबई पोलिसांचा मोठा ताफा तर इथे आहे, पण 4 बाजूने शिवसेनेनं शक्ती प्रदर्शन करत ही प्रेस कॉन्फरन्स केली जाते. त्यामुळे मुंबई पोलीस दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते आणि अनेक ठिकाणी म्हणजे सेना भवनाच्या आसपास असे मोठाले LED स्क्रीन उभारले जातात ज्याच्यावर कदाचित आरोप करत असताना किंवा कदाचित प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या 3.5 लोकांची नावं घेतली जाणार आहेत त्या संदर्भात काही खुलासे या LED स्क्रीनवर दाखवले जाण्याची शक्यता आहे. आणि आपण बघितलं की रस्त्याच्या दुतर्फा कदाचित 2 माळ्यावर मी ही जी दृश्य दाखवते त्यावरनं थोडंसं कठीण होईल मला दूरपर्यंत दाखवणं, पण आपण पोलिसांचा ताफा आणि हे सगळे झेंडे आणि शक्ती प्रदर्शन याचा पण साधारणतः आपल्याला एक चुमूक आलीच असेल आतापर्यंत की नेमकं कशा पद्धतीनं ही प्रेस कॉन्फरन्स घडून येते. जसं मी याआधीही म्हटलं की प्रेस कॉन्फरन्स करणं यात म्हणजे संजय राऊत यांच्यासाठी फार काही नवीन नाही आहे, पण जे गौप्यस फोट केले जाणार आहेत त्या संदर्भात नक्कीच उत्सुकता राज्यभरात नाही तर देशभरात आहे. कारण आतापर्यंत आपण बघितलं की जर किरीट सोमय यांचा आपण उल्लेख केला म्हणजे ते 3.5 नेते कोण आहेत बरं, या नेत्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश असू शकतो या संदर्भात एक जी चर्चा करते त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं की किरीट सोमयांनी ज्या ज्या नेत्यांसंदर्भात वक्तव्य केलेले त्यांच्यावर ED कारवाई झालेली आहे. त्याचबरोबर आत्ता जे माजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या गोटात जे जवळचे झालेले आहेत प्रसाद लाड जे आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्या संदर्भात त्यांचा काही यामध्ये उल्लेख होऊ शकता का. 3.5 लोकांमध्ये गिरीश महाजनांचं पण नाव समोर येते किंवा चंद्रकांत पाटील, कारण सातत्यानं म्हणजे चंद्रकांत पाटीलबद्दल असं म्हटलं की सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती प्रहार चंद्रकांत पाटील पण करतात, त्यामुळे त्यांचाही काही समावेश असू शकतो का या 3.5 लोकांमध्ये. नेमकं कुणाचा समावेश असू शकतो आणि नेमकं कुणाला संजय राऊत यांच्याकडनं
गणाघाती प्रहार होत आहेत हे बघणं महत्वाचं ठरलं. पण त्याआधी जर आपण प्रेस कॉन्फरन्सच्या म्हणजे या ज्या हॉलमध्ये होणार तिथली आपण दृश्य बघतोय की एकच लगबग आहे. प्रेस कॉन्फरन्स मी पुन्हा एकदा म्हणते की प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषद करणं इथे फार काही सेना भवनाला नवीन नाही आहे. पण ज्या पद्धतीनं या प्रेस कॉन्फरन्सकडे राज्याचे नवे देशाचे डोळे लागलेत ते बघता या प्रेस कॉन्फरन्सला एक वेगळं वलय निर्माण झाले. काही तासातच संजय राऊत आपल्या सगळ्यांसमोर येतील आणि नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणतीलच. पण याआधी आपण बघितलं की नवाब मलिकांनी पण जेव्हा एक लावरितो व्हिडिओ या संदर्भातली एक म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घ्यायची पण त्याच्याबरोबर प्रूफ पण दाखवायचे पुरावे पण द्यायचे अशा पद्धतीनं त्यांनी अंगीकारलं होतं. तसंच काहीस संजय राऊत पण करतायत का हेही बघणं महत्वाचं ठरलं. आणि एकूणच म्हणजे बीजेपीचे कार्यकर्ते आले तर किंवा इथे जर काही नको ती म्हणजे लॉ अँड ऑर्डर सारखी परिस्थिती निर्माण झाली तर यासाठी मुंबई पोलीस पण तैनात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणावर आपण बघितलं काही वेळापूर्वी की नाशिकहून पण शिवसैनिक इथे निघालेले आहेत. त्यामुळे मुंबईभरातले शिवसैनिक पण इथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जो परिसर आहे इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल, गर्दी होईल आणि एकच शिवसेनेचा जयघोष करणारे नारेबाजी पण या प्रेस कॉन्फरन्सच्या आसपास होताना जर दिसली तर नवल वाटायला नको. कारण इथे फार मोठी गर्दी होणार आहे. म्हणूनच उत्सुकता आहे की संजय राऊत नेमकं नाव कुणाचं घेत आहेत. साडेतीन लोकांमध्ये जो अर्धा म्हणजे व्यक्ती असं जे त्यांनी साडेतीन म्हटलेला आहे तर मग ही उपहासात्मकता आहे का ती मग उपहासात्मकता कुणाबद्दल आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं काही वेळातच मिळतील. पण ज्या ठामपणे ते म्हणालेत की अनिल देशमुख हे कोठडीबाहेर जातील आणि त्याच कोठडीमध्ये हे साडेतीन लोक जातील ते इतक्या आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडेंटली म्हटले त्यामुळे नेमकं ही साडेतीन लोक अगदी खरं स्वाती. आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला 4 वाजता या पत्रकार परिषदेतून. स्वाती आणखीन एक अशासाठी की जसं ज्याचा उल्लेख तू देखील केला होतास की काही ठिकाणून आता कार्यकर्ते देखील यायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त आणखीन शिवसेनेचे कोणकोण नेते तिथे उपस्थित असणार आहेत याविषयी आणखीन काही कळू शकले का? आणि साधारण किती जण तिथे उपस्थित असतील शिवसेनेच्या वतीने याविषयी आणखीन काही तपशील आपल्याला मिळू शकलाय? सध्या तरी असं जे कळतं त्याच्यानंतर संजय राऊत आणि मुंबईतले काही इथे नेते त्यांच्याबरोबर उपस्थित असू शकतात. पण त्यावेळेला आदित्य ठाकरे मात्र इथे नसणार आहेत. आणखी एका कार्यक्रमात दुसरीकडे आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे तरी इथे नसतील याबद्दल पूर्णपणे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. पण मुंबईतले मात्र नेते आणि कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात जमतीलच. साधारणतः 1:30 आसपास आपल्याला अधिक चित्र स्पष्ट होईल की नेमकं या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडनं कोण कोण उपस्थिती लावते. कारण ही उपस्थिती जी असेल किंवा आजचा जर ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी 100 सुनार की 1 लोहार की असं म्हणत जे वातावरण निर्मिती केली आहे ती वातावरण निर्मिती पत्रकार परिषदेनंतर पण ते वातावरण तेच राहत आहे का की फुसका बार निघतो हेही बघणं आपल्याला महत्वाचं ठरेल. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा संजय राऊत सारखे नेते असं म्हणतात की 3.5 लोकांना किंवा 3.5 भाजपच्या नेत्यांना आतमध्ये जावं लागेल, तुरुंगात जावं लागेल ज्या आत्मविश्वासाने ते म्हणतात. त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील किंवा नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी धागेदोरे असतील ज्यांचा ते अधिक खुलासा या LED माध्यमातून किंवा या स्क्रीनच्या माध्यमातून ते करू शकतील. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे नुसतं महाराष्ट्रच नाही म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर देशात. कारण जेव्हा जेव्हा संजय राऊत बोलतात किंवा जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा त्याकडे साहजिकच आहे. कारण त्यांची भूमिका ही भाजपविरोधी असते आणि त्यामुळे भाजपविरोधी भूमिका घेत असताना देशातल्या अनेक राज्यांमध्ये उत्सुकता असते की नेमकं आज काय बोलू काय होणार आणि त्याच्या प्रतिक्रिया देखील. अगदी खरं आहे स्वाती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. स्वाती आपल्याला अपडेट्स येते शिवसेना भवनाच्या आतून. ती आपल्याला सांगत होती की कशा रीतीनं तिकडे सगळी कशा रीतीनं मोर्चेबांधणी केली जाते आणि कशा रीतीनं तिथे सुरक्षा व्यवस्था देखील तैनात आहे. धन्यवाद स्वाती या सगळ्या आत्ताच्या अपडेट्स बद्दल. शिवसेना भवनातून थेट हे अपडेट्स घेतल्यानंतर आता बातमी याच संदर्भातली आणखीन एक, ती म्हणजे संजय राऊत यांच्यासोबत आपली दिल्लीत भेट झाली पण या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिलंय. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला आपण चोख प्रत्युत्तर देऊ असं देखील ते म्हणाले आहेत. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांनी. संजय राऊतांनी मागच्या आठवड्यात तुमची भेट देखील घेतली होती, तुमच्या दोघांमध्ये बंद दराड काही वेळ चर्चा देखील झाली होती, काय नेमकी चर्चा झाली होती जरा प्रेक्षकांना सांगा. नाही, निश्चितपणे अशी कुठलीही भेट झाली नव्हती. मी दिल्लीमध्ये पत्रिका वाटण्यासाठी लोकसभेत गेलो होतो आणि माझ्या मुलीचं रिसेप्शन उद्या मुंबईमध्ये आहे. त्यानिमित्ताने एक खासदार म्हणून आणि एक जुने मित्र म्हणून, कारण त्यांच्या मुलीच्या लग्नातही मी गेलो होतो, तेही माझ्या मुलीच्या विवाहात गोव्यात आले होते. उद्या मुंबईमध्ये रिसेप्शन आहेत. मुंबईत राहणारी व्यक्ती वैचारिक वादविवाद असू शकतात,
परंतु की आमची वैयक्तिक दुश्मनी तर निश्चितपणे नाहीये, त्यामुळे त्यांनी त्यांना मी पत्रिका दिली आणि कुठलीही चर्चा झाली नाही, कारण त्यावेळेला प्रचंड पत्रकार लोक त्यांच्याकडे होती, त्यांच्या बरोबर होती, त्यामुळे त्यांना पत्रिका देऊन एक वडिलांचं कर्तव्य मी पूर्ण केलं आणि मुलीच्या विवाहाला येण्याची त्यांना विनंती केली. तुम्ही वडिलांचं कर्तव्य पूर्ण केलं, मात्र तुमच्या दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली होती आणि आता अशी काही चर्चा सुरू आहे की तुम्हाला संजय राऊत आता अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. हे बघा, मी मगाशी देखील म्हटलं, बाकीच्या चॅनलला देखील म्हटलं, वेळोवेळी म्हटलं, ज्याला अडचणीत आणायचं असतं तो अडचणीत आणतो, पण आम्ही ज्याला कर नाही त्याला डर कशाचा. त्यामुळे आम्ही आम्हाला आमच्याबद्दल त्याने आरोप करावेत, आम्ही त्याचं उत्तर देऊ, न्यायदेवतेच्या माध्यमातून देऊ, त्यामुळे आम्ही याला घाबरत नाही. त्यांना जे करायचंय, ज्याच्या कोणावर आरोप करायचे, त्या प्रत्येकाच्या आरोपाचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता एकसंघपणे त्याचं उत्तर देईल. मग त्यांनी आरोप कोणावरही करावे, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकसंघपणे देईल, हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. म्हणजे आज संजय राऊतांची पत्रकार परिषद झाला तर तुम्ही सक्षमपणे त्यांना उत्तर देण्यास तयार आहात? संजय राऊतांची पत्रकार परिषद किती अर्थहीन होणार आहे तेच आम्हाला पाहायचं आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या अर्थहीन पत्रकार परिषदेला आम्ही अर्थाने उत्तर देऊ, कागदाला कागदाने उत्तर देऊ, विचारांना विचाराने उत्तर देऊ, लेखणीला लेखणीने उत्तर देऊ, आणि जे काय असेल ते जनतेसमोर आलं तर त्याचं उत्तर निश्चितपणे आम्ही देऊ. त्यासाठी घाबरायचं काय? संजय राऊत काय तोफ आहेत का? संजय राऊत काय बॉम्बार्डिंग करणार आहेत का? संजय राऊत बॉम्बार्डियर घेऊन खाली उतरणार आहेत असं काही होत नाही. संजय राऊतांना जी पत्रकार परिषद घ्यायची आहे ते संपादक आहेत एका वृत्तपत्राचे, चांगले विचारक होते, आता नाही तसं मी म्हणणार, परंतु ते जे काय म्हणतात ते ऐकून घेऊ, त्याचं उत्तर देऊ. त्यांचा जो 4 वाजता बॉम्ब फुटणार आहे तो किती संवेदनशील बॉम्ब असेल, त्या बॉम्बचे फटकारे काय तुमच्यापर्यंत पोहोचतील का? तो ऍटम बॉम्ब आहे का फुसका बार आहे तो आता 4 वाजता कळेल. गणेश काळेसह मी तुषार रूपनगर, News 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर आपण बघणार आहोत, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत यांचे पार्टनर असलेले सुजित पाटकर यांनी कोट्यवधींचा धंदा केला, त्याची संजय राऊत यांनी आधी उत्तर द्यावीत असा प्रश्न आणि अशी प्रतिज्ञा देखील सोमय्या यांनी दिली. बघूया त्यांनी काय म्हटलंय. संजय राऊतनी पहिलं ह्याचं उत्तर द्यावं, टाइमपास करणं, नौटंकी करणं बंद करणं. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत काय यांच्यावर कारवाई नाही केली? मुख्यमंत्री आहेत का ते? गेले 15 दिवस हे सगळे डॉक्युमेंट रोज देतोय मी. जर किरीट सोमय्याचे डॉक्युमेंट खोटे आहेत तर सांगा हे फोर्जरी आहेत, टाका मला जेलमध्ये, नौटंकी करणं बंद करा. उद्धव ठाकरे साहेबांनी संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरची आतापर्यंत अटक का नाही केली? या सगळ्या राजकीय बातम्यानंतर आता एक बातमी आहे औरंगाबादमधली. फी भरली नाही म्हणून एका विद्यार्थिनीला परीक्षेतून बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडलाय औरंगाबादमध्ये. सिंधी कॉलनी भागातल्या ऑयस्टर इंग्लिश हायस्कूलमधला धक्कादायक प्रकार समोर आलाय. 27,000 रुपयांपैकी 7,000 रुपये बाकी असल्यामुळे 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शाळा प्रशासनानं परीक्षेला बसू दिलं नाही आणि याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेतली आणि शाळा प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर शाळेनं चूक मान्य करत विद्यार्थी परीक्षेत बसू देण्याचं मान्य केलं आणि यावेळी मुख्याध्यापकांकडून माफीनामा देखील लिहून घेण्यात आला. तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतोय. औरंगाबाद मधल्या बातमीबद्दलच्या काही प्रतिक्रिया आधी बघूयात. यांची वार्षिक फीस जी 27,000 रुपये होती त्यामधून 20,000 मी ऑलरेडी पेड केले होते आणि मुलींनी सांगितलं कालपासून 10वीची एक्झाम चालू आहे तर पप्पा उर्वरित फीससाठी त्यांनी सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे. मग मी प्रिन्सिपल जे रॉनी सर आहे त्यांना मी फोन केला तर ते म्हणे माझ्या काही हातात नाही. तर मुलींना तोपर्यंत यांनी गेट आउट करून दिलं होतं, एक पेपर तिचा गेला कालचा. आता मग मी इथं जे HOD ते इथं जे आहे त्यांचे सरदारजी त्यांच्याकडे आलो तर ते म्हणे त्यांना मी बोललो की सर आजच्या दिवस ते पेपर होऊ द्या मुलीचा, मी तुमचे जे उर्वरित 7,000 रुपये
ते पेड करतो उद्या. शिक्षक असल्यामुळे त्यांना अत्यंत सौम्य भाषेमध्ये पहिले आम्ही विचारलं की तुम्ही असे प्रकार केले आहेत का. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हो असं आमच्याकडनं झालेलं आहे असं लिहून दिलं. सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की जो जोहर नावाचा इथला जो अधिकारी होता, जो इथला प्रमुख आहे, संस्था चालक, तो इथून पळून गेला. आणि नंतर इथला जो आता इमिजिएट दुसरे आहेत संस्था चालकाच्या हाताखाली जे काम करतात, त्यांच्याकडनं आता आम्ही लेखी घेऊन टाकलेले, शाळेचा स्टॅम्प घेतलेला आहे की ह्या सगळ्या मुलांची परीक्षा आम्ही घेणार आहे. आणि औरंगाबादमधल्या बातमीनंतर आपण एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आपण बघणार आहोत बदलापूर मधली. कारण इथल्या गोरेगाव भागामध्ये एका बिबट्याच्या बछडा तिथे फिरतोय, पण त्याच्या डोक्यात प्लास्टिकचा जार अडकलाय अशी माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. आणि गेल्या काही दिवसांपासून त्याला शोधण्याचा प्रयत्न आता वनविभागाकडून केला जातोय. 36 तासांपासून काही संस्थेच्या मदतीनं देखील त्याचा शोध घेतला जातोय, पण हा बिबट्या मात्र अजूनही सापडत नाहीये. हा बछडा 1 वर्षाचा आहे असा अंदाज वर्तवला जातो. आणि हे पिल्लू आता त्याच्यातून या जारमधून त्याची सुटका कशी करायची यासाठी प्रयत्न केले जातात. 2 दिवसांपूर्वी पाणी पिण्यासाठी हे पिल्लू तिथे आलं होतं आणि यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलंय. आणि त्यामुळे हे कॅन घेऊन हे पिल्लू फिरत असतानाचा एका पर्यटकाला दिसलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ त्यानं काढलेला होता. या व्हिडिओच्या आधारे या पिल्लाचा रविवार रात्रीपासून शोध घेतला जातोय. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. फेसबुक आणि ट्विटरवर आम्ही आहोतच, पण त्याचबरोबर यूट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ पाहायला आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.